मित्रांनो आज चाललोय आम्ही मोरगावला आणि आमच्यासोबत आमचे मित्र आहेत आणि आम्ही चाललोय आता मोरगावला इथून आणि ही आमची गाडी आहे इनोवा. तुम्हाला मी दाखवतो ही गाडी आहे इनोवा आमची. इनोवाला आम्ही झेंडा बांधलेला बघू आणि आज रायगडला निघालो. हे समोर आमचे समोर बसलेले मित्र चंद्रमोहन यादव, हे सचिन राव, हे शरद चव्हाण, हे नाईकवाडे आणि पलीकडे आमचे सरपंच चिकन. दोन लाईटाच्या मदतून गाडी तरी चष्मा घातला पुन्हा. ते कसं आहे दुपार झालेली म्हणून चष्मा घालावं लागते, नाही तर आम्ही विनंती फरक पडला. गाडीत असली की मस्त वाटायचं. चलो जा क्लास अन्न तुमचं मागायचं बाबा. काय मागत नाही आपलं शंभर रुपये आपला माहित. चष्मा नाही शंभरला दोन का दिले तीन का शून्य ते माहित नाही. बापाला आणले आता आपण तरी काय करावं. हा सचिन मारे इकडे बघू तुम्ही बघू नका तिकडे चोरून नाही कप्पारी तू काढला त्याने. प्रेशर खाली दिलं ठीक आहे खाले वर दोन्ही कडे क्रशर आहे वर बघा तुम्ही वर गाडीत मी नवीन बसलोय. कोथिंबीर कुठे मामा? कोथिंबीर ओढी खायची मामाला. जरा फास्ट घेतात का गेलो? नाही जरा घेतात का म्हटलं असं विचारलं मी. तुम्ही घेतात फास्ट पण जरा घेतात का? त्यांना पण जात
हेल्मेट घातलेलं आहे, हेल्मेट. तरी पाऊस लागत नसेल का त्याला? वायपर नाही त्याला. ही तर असं असेल ना, छोटं बसवलं असेल त्यानं बिरबिर. भोंगळा आहे पण लय जोरात आहे. कुठं लावलेलं होतं बोट ते? बारामती. नाही बरोबर आहे, रस्ता आहे. तुला काय नाही, आमचं काय नसते. अहो एकदा होत असते, नेहमी नेहमी कसं होईल. बाई दादा आहे का नाही? माणूसच चुकीचा पुतळा देवाने बनवला, आता काय करणार आहे. मित्रांनो, बघायला गेलो तुझं मोरगावला जायचं होतं, पण मोरगावचं कॅन्सल होऊन आम्ही निघालोय भोरगावला. भोरघाट तुम्हाला माहीत असेल, भोरला चाललोय. आणि माझ्या ब्लॉगवर नवीन असाल तर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरूच नका. हा पार्ट एक, पार्ट दोन असे काहीतरी याला नाव राहील. चला मित्रांनो, भेटूया माझ्या नवीन ब्लॉगमध्ये.